वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहत राज्यातल्या 7 लोकसभा मतदारसंघांसाठी पाठिंबा देऊ केलाय. महाविकास आघाडीच्या जागा वाटपातून काँग्रेसकडे आलेल्या कोणत्याही 7 जागांवर वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष आणि धोरणात्मक पाठिंबा देईल असं आंबेडकर यांनी या पत्रात म्हटलं आहे. याच पत्रात आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे इतर 2 घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांशी वारंवार झालेल्या चर्चा अयशस्वी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीनं अद्याप जागा वाटपाचा तिढा सोडवला नाही आणि आम्हाला अपेक्षित प्रतिसादही दिला नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी म्हटलं आहे. हा प्रस्ताव भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहा.